नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलवर मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहो महत्त्वाचे पुरस्कार, करंट जे की स्पोर्ट्स आहे आणि एक एक आपण जे की व्यक्तिमत्व आहे त्याच्यावरती आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहो. असं नाही की फक्त प्रश्न उत्तर, तर प्रश्न उत्तर आपण नाही न बघता आपण फक्त याच्यामध्ये एक एक जे की स्पोर्ट्समन आहे त्याच्याबद्दल पूर्ण आपण माहिती बघणार आहोत. जवळपास आपण 8 ते 10 स्पोर्ट्समन याच्यामध्ये बघणार आहोत आणि त्यांचे पुरस्कार आणि त्यांच्या संबंधित जी काही इम्पॉर्टंट माहिती आहे ज्याच्यातून 1 ते 2 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पडू शकतो, तर असे आपण प्रश्न न बघता त्यांची माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत. तरी जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता, खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून. तर आता आपल्या लेक्चरकडे आपण वळूया. तर सर्वप्रथम जे स्पोर्ट्समन आहे साक्षी मलिक, ओके, याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. तर साक्षी मलिक यांचा जो जन्म झाला 3 सप्टेंबर 1992, ओके, साक्षी मलिक यांचा जन्म 3 सप्टेंबर 1992, मोखरा व्हिलेज, रोहतक डिस्ट्रिक्ट, हरियाणामध्ये, ओके. कुठल्या खेळामध्ये आहे ह्या, तर कुस्तीपट्टू, ज्याला इंडियन फ्रीस्टाईल रेसलर. ऑलिम्पिकमध्ये 58 किलो वजनी गटात कांस्य पदक, ऑलिम्पिकमध्ये 58 किलो वजनी गटामध्ये काय कांस्य पदक यांनी पटकावलं आहे. पहिली भारतीय महिला आहे ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये जे की आहे 58 किलो गटामध्ये कांस्य पदक पटकावणारी त्या पहिली महिला ठरलेल्या आहे. कोण? साक्षी मलिक. तर असा हे एक पर्याय देऊ शकता की दुसरी महिला ठरल्या होत्या की पहिली महिला ठरल्या होत्या आणि कुठल्या वजना गटामध्ये ते सुद्धा विचारू शकतात. तर लक्षात ठेवा 58 किलो वजन गटमध्ये. त्याच्यानंतर लक्षात ठेवा ऑलिम्पिकमध्ये कुठे, तर ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय महिला होण्याचा मान कोणाला? साक्षी मलिक. ऑलिम्पिक 58 किलो वजन गटात कांस्य पदक. कुठलं पदक? कांस्य पदक. भारतातील चौथी ऑलिम्पिक पदक विजेता महिलामध्ये प्रथम आणि महिला आणि पुरुषांमध्ये जर पाहिलं तर चौथी ऑलिम्पिक पदक विजेता ठरलेल्या आहे भारतामधल्या, ओके. आशियन चॅम्पियनशिप 2017 दिल्लीमध्ये त्यांना आशियन चॅम्पियनशिप 2017 दिल्लीची जी झाली होती त्याच्यामध्ये काय मिळालेलं आहे? रौप्य पदक मिळालेलं आहे. कुठलं? रौप्य पदक, 60 किलोग्राम वजन गटामध्ये, ओके. त्याच्यानंतर कॉमनवेल्थ जे की गेम्स आहे त्याच्यामध्ये 2014 ग्लॅसगो मध्ये झाले होते कॉमनवेल्थ गेम्स 2014, हे पण लक्षात ठेवा कुठे कुठे झालेले आहे. प्रश्न कुठला पण बनू शकतो. रौप्य पदक, ओके, 58 किलो ग्रुप, 58 केजी ग्रुपमध्ये रौप्य पदक कॉमनवेल्थ गेम 2014, ओके, 2014 आशियन गेम्स 2017 दिल्लीला झाले त्याच्यामध्ये सुद्धा रौप्य पदक आणि 2 कांस्य पदक मिळालेले आहे आणि 2 रौप्य पदक आहे, ओके. एक जे कांस्य पदक मिळाले आहे ते 2015 आशियन चॅम्पियनशिप कुठे झाली? दोहा कतारमध्ये. ही झाली 2015, 2014, 2017, ओके. तर हे सर्व माहिती आहे. कुठला पण जर याच्यावरती प्रश्न बनू शकतो की रौप्य पदक आशियन चॅम्पियनशिप 2017 दिल्ली येथे रौप्य पदक मिळालं याच्यामधलं विधानांचा विचार करा आणि कुठलं बरोबर आहे कुठले चुकीचे आहे, तर त्याच्यामध्ये हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे याच्यावरती, तर लक्षात ठेवा सर्व माहिती आहे. त्याच्यानंतर यांना कुठले कुठले पुरस्कार प्राप्त झालेले ते आपण बघूया. तर यांना जे अवॉर्ड्स मिळाले आहे त्याच्यामध्ये पहा, पद्मश्री 2017 यांना मिळालेला आहे. 2017 पद्मश्री हा जो अवॉर्ड आहे हा चौथा हायेस्ट इंडियन नॅशनल हॉनर आहे, ओके. हायेस्ट इंडियन नॅशनल हॉनर कुठलं? चौथ्या क्रमांकाचं पद्मश्री, हे त्यांना 2017 मिळालेलं आहे, ओके. त्याच्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2016 जो स्पोर्टमध्ये सर्वात मोठा हॉनर आहे, कुठला? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2016 त्यांना प्राप्त आहे, 2017 पद्मश्री आहे. तर हे करंट जे आहे दोन्ही अवॉर्ड्स लक्षात ठेवा. राजीव गांधी खेलरत्न जो काही पुरस्कार आहे 2016 साक्षी मलिक, ओके, साक्षी मलिक. पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. त्यानंतर आता आपण
पीवी सिंधू बघू, पीवी सिंधूमध्ये बघा हिचं पूर्ण नाव सुद्धा विचारू शकतात, पुसारला वेंकटा सिंधू, पुसारला वेंकटा सिंधू. थोडंसं डिफिकल्ट आहे लक्षात ठेवायला, पण लक्षात ठेवा तुमच्या कानाखानून गेलं म्हणजे कळून जाईल तुम्हाला, तिथं अपर्या दिले असतात, लक्षात ठेवायचं. बॅडमिंटन पट्टू आहे, कुठल्या खेळामध्ये आहे, बॅडमिंटनमध्ये. 2016 रिओ द जॅनेरो येथील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटामध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे, जे की बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक जी झाली होती 2016 ची ब्राझीलमध्ये रिओ द जेनेरो, त्याच्यामध्ये एकेरी जे महिलांचं गट होतं त्याच्यामध्ये जो पुरस्कार मिळालेला आहे, कुठला, रौप्य पुरस्कार. पी व्ही सिंधू, नाव लक्षात असू द्या, पी व्ही सिंधू रौप्य पुरस्कार ऑलिम्पिक 2016 रिओ द जेनेरिओ. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोचणारी भारताची पहिली खेळाडू, तर खालील विधानांचा विचार करा, परत तेच प्रश्न येणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोचणारी खेळाडू कोण, तर पी व्ही सिंधू. ओके, तसेच ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू, ऑलिम्पिक खेळात पहिलं जे की आहे रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू कोण आहे, तर ते आहे पी व्ही सिंधू. ओके, मलेशिया ओपन ग्रँड प्रिक्समध्ये गोल्ड त्यांना मिळालेलं आहे 2013 सुवर्ण पदक त्यांना मिळालेलं आहे, मलेशिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्डमध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ओके, तर सर्व माहिती आपण पाहिली, यांचं पूर्ण नाव पुसारला वेंकटा सिंधू, बॅडमिंटनपट्टू, 2016 जे की ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये रौप्य पदक. ओके, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोचणारी भारताची पहिली महिला खेळाडू आहे. ओके, त्याच्यानंतर ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू. त्याच्यानंतर त्यांच्या मिळालेले जे की पुरस्कार आहेत ते आपण बघूया. राजीव गांधी खेलरत्न अवार्ड, हायेस्ट जो की आहे अवार्ड स्पोर्टमधला, राजीव गांधी खेलरत्न अवार्ड, खेलरत्न पुरस्कार. ओके, हा मिळाला 2016 पद्मश्री, पद्मश्री जो की पुरस्कार मिळाला तो कधी मिळाला पुरस्कार, हा मिळाला 2015 पद्मश्री, फोर्थ हायेस्ट. अर्जुन अवार्ड 2013. ओके, लक्षात असू द्या सर्व अवार्ड. स्पोर्ट्समन ऑफ द पर्सन ऑफ द इयर 2017 अवार्ड ड्युरिंग द मारुती सुजुकी स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर, तर हा एक छोटा अवार्ड आहे, मारुती सुजुकी स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर, हे पण हा करंटमधला 2017 स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर अवार्ड आहे, जे की स्पोर्ट्स पर्सन आहे मारुती सुजुकी, स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर कोण, तर नाव लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सिंधूचे जे कोच आहे ते कोण आहे, पी गोपीचंद, यांनासुद्धा कोच ऑफ द इयर ठरलेले आहे. ओके, पी व्ही सिंधूचे जे की कोच आहे त्यांना पण पी व्ही जे की कोच ऑफ द इयर म्हणून त्यांना मारुती सुजुकी जो की अवार्ड आहे त्याच्या थ्रू कोच ऑफ द इयर अवार्ड त्यांना प्राप्त झालेला. कोणाला, पी व्ही पी गोपीचंद, जे की पी व्ही सिंधूचे कोच आहे ते पण लक्षात ठेवा, पी गोपीचंद. ओके, तर सर्व अवार्ड लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 2016 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2015 पद्मश्री, अर्जुन अवार्ड, 2013 स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर करंट इयर सिंधू, जेचे कोच आहे पी गोपीचंद, यांना कुठला अवार्ड, कोच ऑफ द इयर अवार्ड. त्याच्यानंतर सानिया मिर्झा, आता आपण सानिया मिर्झाबद्दल माहिती बघूया. सानिया मिर्झा जन्म यांचा 15 नोव्हेंबर 1986 मुंबई, टेनिसपटू आहे. 3 ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची, तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये महिला दुहेरी, एकामध्ये मिश्र दुहेरी आणि एकामध्ये महिला दुहेरी, असे एकूण 4 अजिंक्यपदक, 3 ग्रँड स्लॅम मिश्रचे आणि 1 ग्रँड स्लॅम जे आहे महिला दुहेरीचं, असं एकूण 4 अजिंक्यपदं यांना मिळालेली आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांचे पुरस्कार आपण बघूया. साली यांना भारत सरकारनं कुठला पुरस्कार दिला, अर्जुन पुरस्कार. 2004 साली अर्जुन पुरस्कार. 2006 साली यांना कुठला पुरस्कार मिळाला, पद्मश्री पुरस्कार. ओके, तर हे दोन पुरस्कार लक्षात ठेवा, 2004 आणि 2006. त्याच्यानंतर
सायना नेहवाल, जन्म 17 मार्च 1990, कुठे झाला, हिसार हरियाणा, बॅडमिंटनपटू आहे, ऑलिम्पिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी, जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी, जागतिक जे की ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा ते जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. तर हे पण विचारू शकतात कुठली आहे ते, ज्युनियर जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड जी ज्युनियर बॅडमिंटन होतं त्याच्यामध्ये जी जिंकणारी स्पर्धा जिंकणारी कोण आहे, पहिली भारतीय महिला कोण आहे, सायना नेहवाल. जून 2009 मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धेमध्ये अजिंक्यपदक पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. तर 2009 मध्ये जे काही इंडोनेशियन खुल्या जे की स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये अजिंक्यपदक पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. तर सर्व लक्षात ठेवायचं आहे, सर्व परीक्षेच्या दृष्टीनं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर यांचे पुरस्कार आपण बघूया. जुलै 30, 2010 रोजी सायनाला 2009-2010 मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं. ओके, तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो आहे 9 आणि 10 मध्ये तिला जाहीर झालं, तिला मिळालं. त्याच्यानंतर मार्च 2012 मध्ये सायनानं स्विस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. मार्च 2012 मध्ये स्विस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. जून 2012 मध्ये थायलंड ओपन ग्रँड प्रिक्स सुवर्ण सन्मान पटकावला. 2012 लंडन ऑलिम्पिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिनं कांस्य पदक जिंकलं. तर 2012 मध्ये जे लंडन ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये जे की खेळ झाले त्याच्यामध्ये बॅडमिंटनमध्ये तिनं कांस्य पदक जिंकलं 2012 मध्ये. ओके, त्याच्यानंतर ऑलिम्पिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ओके, ऑलिम्पिक खेळामध्ये बॅडमिंटन मध्ये तिनं कांस्य पदक जिंकलं आणि कांस्य पदक जिंकणारी ते पहिली भारतीय महिला आहे. हे लक्षात ठेवा, कांस्य रौप्य याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर कांस्य पदक जी जिंकणारी आहे ते कोण आहे, सायना नेहवाल. ओके, त्याच्यानंतर दीपा मलिक यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, बऱ्याचदा आयोगानं विचारलेला आहे. तर दीपा मलिकबद्दल आपण माहिती बघूया. यांचा जो जन्म झाला 30 सप्टेंबर 1970 मध्ये ॲथलेटिक हे खेळतात. ओके, शी इज द फर्स्ट इंडियन वुमन टू विन मेडल इन पॅरा ऑलिम्पिक गेम. जे पॅरा ऑलिम्पिक गेम झाले 2016 त्याच्यामध्ये त्यांना मेडल मिळालं. ओके, वन द सिल्वर मेडल, कुठलं मिळालं, सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाला 2016 समर पॅरा ऑलिम्पिकमध्ये इन अ शॉर्ट पुट. ओके, जे शॉर्टपुट असतं त्याच्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालं 2016 पॅरा ऑलिम्पिकमध्ये. कोण आहे, दीपा मलिक, नाव लक्षात असू द्या, दीपा मलिक. ओके, त्याच्यानंतर हॉनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड इन 2012. 2012 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला, कोणाला, दीपा मलिकला. इन्स्पिरेशनल ॲथलीट ऑफ द इयर ठरलेले आहे या वर्षाचे जे की इन्स्पिरेशनल ॲथलीट आहे त्या कोण आहे, दीपा मलिक. ओके, तर हे तिन्ही पर्याय विचारू शकतात कुठल्या गेम्समध्ये आहे. तर ॲथलेटिक्समध्ये आहे, पॅरा ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल आहे 2016, त्याच्यानंतर अर्जुन अवॉर्ड 2012, आणि इन्स्पिरेशनल ॲथलीट ऑफ द इयर इज अ दीपा मलिक. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. अभिनव बिंद्राबद्दल आपण माहिती बघूया. तर नेमबाजीमध्ये आहे ते अभिनव बिंद्रा. ओके, इसवी सन 2008 बीजिंग उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा जी झाली होती 2008 बीजिंग उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये त्यांना सुवर्णपदक आहे. सुवर्णपदक 2008 जे की ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आहे. ओके, त्याच्यानंतर झाग्रेब क्रोएशियात झालेल्या सन 2006 जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये त्यांनी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्ण आहे 2006 मध्ये. ओके, त्याच्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत 2 रौप्य आणि 1 ब्रॉन्झ पदक आहे. आशियन गेम्समध्ये 1 रौप्य व 2 ब्रॉन्झ आहे. आशियन गेम्स जे झाले त्याच्यामध्ये 1 रौप्य आणि 2 ब्रॉन्झ पदक आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत 2 रौप्य आहे आणि 1 ब्रॉन्झ पदक आहे. तर अशी सर्व माहिती आहे त्यांच्याबद्दल. त्याच्यानंतर त्यांना मिळालेले आपण अवॉर्ड्स बघूया. अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे 2000 मध्ये. त्याच्यानंतर
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2001 मध्ये, त्याच्यानंतर पद्मभूषण 2009 मध्ये, 2011 मध्ये ऑनरी लेफ्टनंट कर्नल भारतीय सेना पुरस्कार 2011 मध्ये। तर हे सर्व पुरस्कार आहेत त्यांच्या बाबतीत, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मभूषण आणि ऑनररी लेफ्टनंट कर्नल भारतीय सेना पुरस्कार। त्यानंतर आता आपण बघूया 2016 चे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार। राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार लक्षात ठेवा कोणाकोणाला मिळाला आहे। पी व्ही सिंधू बॅडमिंटनमध्ये, दीपा करमरकर जिम्नॅस्टिक, जितू राय शूटिंग, साक्षी मलिक रेसलिंग। मी परत एकदा सांगतो, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2016 चे पी व्ही सिंधू बॅडमिंटनकरिता, दीपा करमरकर जिम्नॅस्टिक, जितू राय शूटिंग, साक्षी मलिक रेसलिंग। आणि त्यानंतर शेवटचं अर्जुन अवॉर्ड्स। तर काही पूर्ण अर्जुन अवॉर्ड्स नाही, याच्यामध्ये जे ठराविक आहे मी काय घेत शॉर्ट आउट केलेले आहे। ललिता बाबर ॲथलेटिक्समध्ये, शिवा थापा बॉक्सिंगमध्ये, अजिंक्य रहाणे क्रिकेटमध्ये अर्जुन अवॉर्ड 2016 चे, आणि सौरव कोठारी यांना मिळालेला आहे स्नूकर, बिलियार्ड्स अँड स्नूकर। परत एकदा वाचतो, ललिता बाबर ॲथलेटिक्स, शिवा थापा बॉक्सिंग, अजिंक्य रहाणे क्रिकेट, सौरव कोठारी बिलियार्ड्स अँड स्नूकर। तर असं हे लेक्चर आपलं झालं आजचं। ओके, सर्वस्व आपण माहिती कवर केली। अजून काही ॲथलेटिक्स आहे, अजून काही स्पोर्ट्स पर्सन आहे, बरीचशी इन्फॉर्मेशन आहे, कुठला पण प्रश्न येऊ शकतो, तरी मॅक्झिमम मी कवर करण्याचा प्रयत्न केला। तरी तुम्ही लाईक करा लेक्चरला, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांचाच फायदा होईल। सर्वांपर्यंत लेक्चर पोचू द्या, म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रिपरेशन होऊ शकतो, आणि अशाच टॉपिकवरती 1 ते 2 प्रश्न MPSC विचारत असते। तरीही या लेक्चरमध्ये इतकंच। जय हिंद, जय भारत।